चंद्रयान तीन तर दक्षिण ध्रुवावर सुखरूप पोहोचलंय आता तिथून त्याचा लँडर आणि रोवर काय माहिती काय फोटोज पाठवत आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे पण हो तिथून आत्ताच आपल्याला काही माती किंवा खडक आणता येणार नाही कारण त्यासाठी पृथ्वीवर परत येण्याचीही सोय करावी लागते कल्पना करा चंद्रावर एक यान लँड करणं जर इतकं कठीण असेल तर चंद्रावरून तेच यान पृथ्वीवर परत आणणं किती कठीण असेल एकोणीसशे एकोणसत्तर ते बहात्तर या काळात बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन पृथ्वीवर परतही आले होते पण मग गेल्या पन्नास वर्षात माणूस पुन्हा चंद्रावर का गेला नाही पाहूयात आजच्या सोपी गोष्टीमध्ये बीबीसी मराठीवरच तुम्ही पाहिलं असेल की फक्त दोनच नव्हे तर आजवर बारा जण चंद्रावर जाऊन पृथ्वीवर परत आले आहेत यापैकी अकरा अंतराळवीर हे लष्करी पार्श्वभूमीचे होते तर एक शास्त्रज्ञ पृथ्वीवरून आपलं यान अंतराळात सुखरूप पोहोचवणं किती कठीण असतं हे आपण चंद्रयान मोहिमेतून पाहिलं चंद्रावर ना कुठला लॉन्च पार्ट असतो ना रनवे मग ते यान पृथ्वीवर परत आणताना काय करावं लागतं आपण एकोणीसशे एकोणसत्तरच्या अपोलो एलेव्हन या मोहिमेचं उदाहरण घेऊन समजून घेऊया सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी सॅटर्न फिफ्थ या रॉकेटमधून तीन अंतराळवीर चंद्राच्या दिशेने झेपावले लॉन्चच्या सुमारे पावणे तीन तासांनंतर आणि पृथ्वीभोवती दीड प्रदक्षिणा घातल्यानंतर या रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याने फायर केलं आणि अपोलो इलेव्हन हे यान थेट चंद्राच्या कक्षेच्या दिशेने गेलं याच दरम्यान मुख्य रॉकेटपासून सी एस एम अर्थात कमांड अँड सर्व्हिस मॉड्यूल हे वेगळं झालं त्यात दोन भाग होते कमांड मॉड्यूल कोलंबिया आणि लँडर मॉड्यूल ईगल चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर वीस जुलै रोजी म्हणजे पहिल्या लॉन्चपासून सुमारे शंभर तासांनंतर ईगल हे कोलंबियापासून वेगळं झालं या ईगलमध्ये दोन अंतराळवीर होते नील आमस्ट्रॉंग आणि बज ऑल्ड्रिन जे नंतर खाली चंद्रावर उतरले या संपूर्ण काळात चंद्राभोवती फिरणाऱ्या कोलंबिया ऑर्बिटरमध्ये मायकेल कॉलिन्स पूर्ण मोहिमेवर नजर ठेवून होते सुमारे अडीच तासांपेक्षा जास्त काळ आमस्ट्रॉंग आणि ऑलड्रेन हे चांद्रभूमीवर होते ज्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या प्रयोगांचे से सेटअप तिथे बसवले हो आणि पुन्हा ते लुनार मॉड्युल ईगलमध्ये परत आले चंद्रावर उतरल्याच्या एकवीस तास छत्तीस मिनिटांनंतर ईगल पुन्हा चंद्राच्या भूमीवरून झेपावलं यासाठी त्यात विशेष इंजिन बसवण्यात हो आलं होतं ज्याने ईगलला त्याच कोलंबिया ऑर्बिटरच्या कक्षेपर्यंत वर आणलं हे दोन्ही मॉड्युल्स मग एकाच कक्षेत फिरत राहिले जोवर त्यांचं टायमिंग मॅच होत नाही अखेर ते एकत्र आले जोडले गेले तोवर कोलंबियाच्या चंद्राभोवती सत्तावीस प्रदक्षिणा झाल्या होत्या मग हे तीनही अंतराळवीर एकत्र आले आणि त्यांच्या यानाने पुन्हा पृथ्वीच्या दिशेने दोन तीन वेळा इंजिन फायर करत परतीचा प्रवास सुरू केला पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना उष्णतेमुळे यानाला कुठलंही नुकसान होऊ नये म्हणून त्याची हीट शिल्ड असलेली बाजू खालच्या बाजूला होती आणि अखेर चोवीस जुलैला पृथ्वीवरून झेपावल्याच्या सुमारे एकशे पंच्याण्णव तासांनंतर अपोलो एलेवन हे पॅसिफिक समुद्रात पॅराशूटच्या मदतीने कोसळलं होतं एकोणीसशे एकोणसत्तर ते बहात्तर या दरम्यान सात अपोलो मोहिमा अशाच झाल्या होत्या प्रत्येक मोहिमेत तीन अंतराळवीर होते दोन चंद्रावर उतरले आणि तिसरा एका कमांड मॉड्युलमध्ये चंद्राभोवती फेऱ्या घालत होता ज्याच्या मदतीने हे सगळे अंतराळयान चंद्रावरून पृथ्वीवर परत आले अमेरिकेशिवाय रशिया आणि चीन यांनीही चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणले आहेत पण त्यांच्या यानांमध्ये कुठलेही अंतराळवीर नव्हते त्यामुळे तोच प्रश्न पुन्हा पडतो जो तुमच्यापैकीही अनेकांनी विचारलाय की अमेरिकेचं ते मून लँडिंग खरं होतं तर मग गेल्या पाच दशकात पुन्हा चंद्रावर कुणिका गेलं नाही अमेरिका लवकरच चंद्रावर मानव पाठवेल अशी हाक एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी दिली होती तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार सुरू होता रशियाला जिंकू द्यायचा नाही तो शीतयुद्धाचा काळ होता आणि रशिया एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत चंद्रावर मानव पाठवेल अशी चर्चा सुरू झाली होती एकोणीसशे बासष्ट साली नासाचे तत्कालीन प्रमुख जेम्स वेब यांच्यासोबत झालेल्या एका गुप्त बैठकीत राष्ट्राध्यक्ष कॅनेडी म्हणाले होते तुमच्या इतर अंतराळ कार्यक्रमांना सहा किंवा नऊ महिने उशीर झाला तरी हरकत नाही पण याला उशीर होता कामा नये यासाठी आंतरराष्ट्रीय राजकीय कारणं आहेत तुम्हाला पटो किंवा ना पटो ही एक प्रकारची चुरशीची शर्यत आहे आपण चंद्रावर दुसरे पोहोचलो तरी काही वाईट नाही आपण दुसरे असू पण त्याला तुम्ही गरजे इतकं प्राधान्य दिलं नाहीत म्हणून तुम्ही दुसरे असाल म्हणून मग अमेरिकेने सारं काही पणाला लावून अंतराळवीरांना चंद्रावर पोहोचवलं त्यानंतरच्या तीन वर्षात आणखी काही मोहिमा केल्या पण नंतर ते थांबले का यासाठी अनेक कारणं आहेत राजकीय इच्छाशक्ती अवाढव्य खर्च आणि पुढच्या मोहिमांची दिशा अपोलो मोहिमा सुरू झाल्या तेव्हा अमेरिकन जनतेला वाटत होतं की सरकार चंद्रावर जाण्यासाठी खूप पैसा खर्च करत आहे अपोलो मोहिमांचा एकूण खर्च सुमारे पंचवीस अब्ज डॉलर्सवर गेला होता आज दोन हजार तेवीसच्या किमतीनुसार जवळपास एकशे पंच्याहत्तर अब्ज डॉलर्स तो सुद्धा फक्त बारा जणांना चंद्रावर पाठवायला त्यामुळे एकोणीसशे साली अखेरच्या अपोलो सेव्हन्टीन मोहिमेपर्यंत अमेरिकन जनतेत एक प्रकारची पाहायला मिळाली होती साली अमेरिकन काँग्रेसमध्ये बोलताना अंतराळवीर वॉल्टर कनिंग हम म्हणाले होते एकोणीसशे साठच्या दशकात जेव्हा राष्ट्राध्यक्ष केनडी यांनी चंद्रावर जाण्यासाठी हाक दिली होती तेव्हा अमेरिकेनं एक मोठी जोखीम पत्करली होती मानवी तांत्रिक आर्थिक आणि राजकीय जोखीम अपोलो मोहीम आजच्या तारखेत सुमारे एकशे पाच अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल अमेरिकेनं अंतराळ मोहिमांमध्ये मागे राहता कामा नये कदाचित आता चंद्रापलीकडे जाऊन मंगळावर अंतराळवीर पाठवण्याची मोहीम नासानं ना विचारात घ्यायला हवी पण अमेरिकेने पुन्हा नासावर माणूस पाठवायची तयारी आता सुरू केली आहे आरटीमेस मोहिमानंतर्गत नासा या दशकाच्या अखेरीस पुन्हा मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे भारताच्या पुढच्या चंद्रयान मोहिमाही चंद्रावर माणूस पाठवण्याच्या दिशेनेच काम करतील याशिवाय स्पेसएक्स आणि ब्लू ओरिजिन्स सारख्या काही खाजगी कंपन्यासुद्धा आता अंतराळ मोहिमा आणि चंद्र आणि मंगळ मोहिमा सुद्धा आखत आहेत तुम्हाला चंद्रावर जायला आवडेल का खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टी पहा सी मराठी डॉट कॉमवर